सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणची जी पूर परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळी जर आपण बघितलं असेल तर यावेळी मागच्या म्हणजे 2019 एवढा पाऊस पडलेला नाही, तेवढे धरणाचे दरवाजे उघडलेले नाहीत, तेवढ्या वेगानं पाणी येत नाहीये. तरी आपल्याला पाहायला मिळते की कोल्हापूर आणि सांगली ऑलरेडी आपल्याला पाण्यात दिसतात, साताऱ्यातही अनेक घटना आपल्याला घडलेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि म्हणून याच्यावर दोन गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. एक तर 5 ते 6 लाख क्युसेक्सनी पाणी जेव्हा आपण अलमट्टीतनं सोडतो तेव्हा इव्हॅक्युएशन होतं आणि ते सोडत असताना कर्नाटकचा सातत्यानं प्रॉब्लेम असा असतो की त्यांच्याकडच्या गावांमध्ये 100 पेक्षा जास्त गावांमध्ये ते पाणी शिरतं आणि म्हणून त्यांची ती मानसिकता नसते आणि म्हणून एक रेग्युलेटेड डिस्चार्ज हा आपल्याला सातत्याने कसा ठेवता येईल याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. अन्यथा एखादा मागच्या वेळेस सारखा पावसाचा एक काल समजा आला की 2 दिवसामध्ये 8 दिवसाचा पाऊस तर फार प्रॉब्लेम त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं महत्वाचं असं आहे की या संदर्भात दीर्घकालीन उपाययोजना करणं गरजेचं आहे. मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना वर्ल्ड बँकेच्या समोर आम्ही एक प्रस्ताव मांडला होता. हे सगळं जे वाहून जाणारं पाणी आहे हे पाणी कर्नाटकचंही नाही महाराष्ट्राचंही नाही, आमच्या दोघांच्या हिस्स्याचं पाणी सोडून अधिकचं हे रनऑफचं पाणी वाहून जात आहे आणि म्हणून हे पाणी जे आहे हे पाणी आपण डायव्हर्जन कॅनलच्या माध्यमातून आपल्या दुष्काळी भागाकडे नेऊ शकतो. म्हणजे मग आपल्या स्थिरीकरण योजनेतनं आपण ते समजा सोलापूर जिल्हा आणि तिकडनं पलीकडे आपण मराठवाड्यामध्ये नेऊ शकतो. या संदर्भातला एक प्रस्ताव आम्ही तयार केला होता आणि आपल्या लक्षात असेल की वर्ल्ड बँकेसोबत बैठक होऊन त्यांनी तत्वतः त्याला मान्यताही दिली होती. माझी अपेक्षा अशी आहे की या सरकारने या प्रस्तावाला चालना जर दिली आणि डायव्हर्शन कॅनलच्या माध्यमातून हे रनऑफचं पाणी हे जर आम्ही त्या ठिकाणी डायव्हर्ट करू शकलो तर एकावेळी येणारं पाणी हे त्या ठिकाणी पुरही आणणार नाही आणि दुसरं आपला जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाला हे पाणी मिळेल. आणि जसं मी सांगितलं हे दोघांच्या हिस्स्याचं पाणी नाही, हिस्स्याचं पाणी सोडून असलेलं पाणी असल्यामुळे याच्यावर कोणी क्लेमही करू शकणार नाही. तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की राज्य सरकारने या संदर्भात तात्काळ कारवाई करावी.